कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा। नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वज्रधारी न्यूज। आपलं स्वागत आहे वज्रधारीच्या जोडी तुझी माझीमध्ये। खरं तर 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो। याच दिवसाचे औचित्य साधून आपण घेत आहोत जोडी तुझी माझी। लग्न म्हणजे काय असते? नाजूक अशा गवताचे पाते असते, म्हणूनच त्याला हळूवार जपायचे असते। लग्न म्हणजे नेमके काय असते? आज लवकर येईन असे म्हणत त्याने कामावर जायचे असते। उशीर झाला म्हणून तिने रुसताच त्याने हळूच केसात फूल माळायचे असते। लग्न म्हणजे नेमके काय असते? आज छान दिसतेस असे म्हणून तिचे सौंदर्य खुलवायचे असते। हा शर्ट शोभतोय तुम्हाला असे म्हणून तिने भलते धीट व्हायचे असते। लग्न म्हणजे नेमके काय असते? त्याच्या चुकांना तिने पोटात घ्यायचे असते, तर तिच्या दुःखांना त्याने हृदयात सामावून घ्यायचे असते। लग्न म्हणजे नेमके काय असते? झालेच भांडण तर त्याला कवटाळायचे नसते, एकाने विस्कटले तर दुसऱ्याने सावरायचे असते। लग्न म्हणजे नेमके काय असते? प्रेमाचे ते बंधन असते, दोन अनोळखी जणांचे मिलन असते, सृष्टी निर्मात्याने स्वर्गात बांधलेले एक रेशीम बंध असते, म्हणूनच त्याला शेवटपर्यंत निभावायचे असते। असंच एक आदर्श जोडी मानतो आपण, एक ज्येष्ठ जोडी मानतो, खूप वर्षापासून एक आदर्श जोडी म्हणून जी राहिलेली आहे अशी एक जोडी आज आपल्याकडे आलेली आहे। खरं तर रिअल लाईफ राजाराणी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। खानापूर विटा आटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी जयश्रीताई पाटील आज आपल्याकडे आलाय, त्यांचं स्वागत आहे। खूप वेळ न घेता आपण खरं तर प्रश्नांकडेच वळूयात। तर भाऊ, किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? 2 मे 1980 साली लग्न झालं माझं, तर आता 20 वर्ष ते आणि 20 वर्ष हे, आता 40 वर्ष होत आली। अच्छा, म्हणजे 40 वर्षाचा संसार आहे। तर कसं जुळलं तुमचं लग्न? जुने नाते संबंध। अच्छा, नाते संबंध माझ्या मावशीकडून। तर तुम्ही एकमेकांना पाहिलं होतं? म्हणजे काय, मी पाहता कसं लग्न करू? जुन्या काळी खूप 40 वर्ष म्हणजे काय, फार जुना काळ नाही। नवरा बायकोला न बघण्याचा काळ तो 70-80 वर्षापूर्वीचा। 40 वर्ष म्हणजे काय, त्यावेळेला काय फार काय मोठं हे असतला नव्हतं। मी एलएलबी झालो होतो, माझ्यातले माहिती होती मला, म्हणजे बाबा असं असं कोणतरी एक स्थळ आहे, गेलो बघायला। बघितल्यानंतर तिथं एक शुभसंकेत असा घडला की मला वाटलं आपण इथं आता इथं आपल्याला होय म्हणायला हरकत नाही, आपण सुरुवात करावी। म्हणजे त्यावेळेला या 10वीत होत्या आणि मी ज्यावेळेला गेलो त्या दिवशी 9 वाजता पौर्णिमा होती आणि 9 वाजता पौर्णिमे दिवशी मी योगा वगैरे गेलो मोटरसायकलनं बघायला, माही मी आणि आमचे दुसरे मावस भाऊ आणि शाळेत आलेलो होते त्यावेळेला। आणि शाळेत आल्यानंतर मी जेव्हा बघायलाच कार्यक्रम सुरू झाला तेव्हा मी बघितलं तर त्यांच्या बोटा लागून इथे शाई होती। म्हणजे हे सगळं आज इनोसंट आणि सगळं असं असं वातावरण होतं आणि योगा वगैरे जिथं बसलेलं ते त्याच्या मागं विठ्ठलरुक्मिणीचं एक चित्र होतं आणि ज्या ताटामध्ये सगळं साहित्य वगैरे ठेवलेलं होतं त्या ताटामध्ये विठ्ठलरुक्मिणीची प्रतिमा दिसत होती। मला ते शुभसंकेत वाटले, रुक्मिणीच्या खाली बरोबर त्या बसलेल्या होत्या, ताटामध्ये रुक्मिणी दिसत होती आणि आम्ही समोर बसलो होतो, असं बसलं आहे असं। ते सगळे मला शुभसंकेत वाटले आणि मग मला आम्ही त्यावेळेला मग सांगलं बाबा ठीक आहे आपल्याला गो अहेड आणि आम्ही गेलो पुढं जमलं। लग्नानंतर कुठे फिरायला गेला होता तुम्ही? फिरायला म्हणजे देवारातच जातोच आपण लग्नानंतर। त्यावेळेच्या पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं काय तर सत्यनारायणाची पूजा आणि त्यानंतर होणार। आजकालचा जो ट्रेंड आहे की लग्न झाल्यावरती नवरा आणि नवरी हनीमूनला जातात, तर तसं तुम्ही गेला होता? देवाला गेलो होतोच, तो काय हनीमूनचा कार्यक्रम म्हणायचं वेगळं असं काय कुठं जायचं त्यावेळेला काय प्रसंग आला नाही, तरी पण इकडं तिकडं जरा 4 गावांना जाऊन आम्ही त्यावेळेला आलो।
अच्छा, तर ताई तुमचं बालपण कसं गेलं? बालपण अगदी छान व्यवस्थित गेलं, कारण माझ्या घरचं वातावरण अगदी छान होतं, घरचं वातावरण. तुमचं बालपण कसं होतं? आता थोडंसं बालपणातले दिवस थोडेसे नाही म्हटलं तर होते कष्टप्रद, एवढ्यासाठीच की मी ज्यावेळेला जन्माला आलो त्यावेळेला माझे वडील नातेकार म्हणून होते. 1965 पर्यंत आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती. 65 ला त्यावेळेला राजाराम बापूंनी आम्हाला साहेबांचं कार्य बघून, साहेब त्यांचे कार्यकर्ते, त्यावेळेला बर्मासेलची कंपनी जी पंपाची एजन्सी दिली 1965 ला, त्यावेळेसुद्धा अर्थकारण काय फार चांगलं कशातला विषय नाही. पाहुण्याबाईकडून पैसे गोळा करून त्या बर्व्याची जागा घेऊन त्या जागेमध्ये पण करारपत्रांनी ती जागा भाड्यापट्ट्याने घेतली. मग साहेबांनी पंप चालू केला आणि योगायोगाने 67 साली पुन्हा साहेब अपक्ष म्हणून उभा राहिले विधानसभेला, पराभव झाला. आणि हे सगळे 7-8-10 वर्षे अतिशय राजकारणामध्ये आणि अर्थकारणामध्ये ओढाधाणीची गेली. पण 1972 ला जेव्हा दुष्काळ पडला, त्या दुष्काळामध्ये मात्र थोडंसं पंपाची परिस्थिती आमच्या जरा चांगली झाली. त्यावेळेला डिझेलचं शॉर्टेज असायचं, 2 पैसे आमच्या साहेबांनी मिळून गेले. त्यावेळेला 72 ला मी 11 72-73 आमची 11वीची बॅच, आणि त्यानंतर मग थोडी परिस्थिती आर्थिकवर चांगल्या पद्धतीनं झालं आणि हळूहळू सुधरत गेलं. अगदी लहान वयामध्ये जुन्या घरात आम्ही ज्यावेळेला राहिला होतो त्यावेळेला परिस्थिती तशी म्हटलं तर बेताची, अर्थात खायची भ्रांत नव्हती, परंतु फार मोठं काय आता अर्थकारण चालत होतं अशातला काय भाग नाही. एक रेशनिंग दुकान होतं, त्या दुकानावरती आमचे वडील, आमचे चुलते या सगळ्यांचा संसार चालायचा आणि आपलं होतं ठीक आहे. परंतु 1962 नंतर साहेब आमचे व्हाईस प्रेसिडेंट झाल्यानंतर, पुण्याला प्रेसिडेंट झाले, तेव्हा हळूहळू परिस्थिती सुधारत गेली. ठीक आहे, वेळ सेटल व्यवस्थित आहे सगळं. लहानपणातच तुम्ही वडिलांना राजकारणात बघितलं, तर लहान मनावरती म्हणजे बाल मनावरती काय राजकारणाचा कसा परिणाम झाला? नक्कीच परिणाम होतो. शेवटी कसं आहे आपल्याला माहित आहे हे सगळं. साहेब आमचे, माझा 56 चा जन्म, साहेब आमचे पहिल्यांदा निवडणुकीला उभं राहिले 56 लाच, पहिल्यांदा निवडून आले 62 पर्यंत व्हाईस प्रेसिडेंट, त्यानंतर मग कमी जास्ती करत करत नगराध्यक्ष 7 पर्यंत राहिले. अर्थात ह्याचा अर्थ पहिल्यापासून लहान असल्यापासून घरात लोकांचं येणं जाणं, सामाजिक काम, कशा पद्धतीचं राजकारण, लोक कसे असतात राजकारणामध्ये, या सगळ्याचं नाही म्हटलं तर बालकडून मिळतंच आहे योगायोगानं. आणि मग साहेबांचं कष्टप्रद राजकारण करता करता हळूहळू का होईना आपण आम्ही साहेबांच्यापासूनही संस्कार घेत गेलो. वास्तविकता राजकारणाशी माझा तसं नेहमी मला तिटकारा वाटायचा, आपण राजकारण करू नये, लोक फसवतात, अमुक करतात, तमुक करतात. तरी परंतु योगायोगानं 1984 साली ज्यावेळेला साहेब आमचे 2 वार्डातून उभा राहिले होते नगरपालिका निवडणुकीमध्ये, वार्ड क्रमांक 12 आणि वार्ड क्रमांक 2, दोन्ही वार्डातून निवडल्यानंतर 1 वार्डचा त्यांनी राजीनामा दिला, 1 वार्ड क्रमांक 12 मधून. आणि त्यावेळेला सर्व लोकांनी असं एकत्रित पार्टीतल्या लोकांनी विचार केला की आतापर्यंत आपण राजकारण करत गेलो, संघर्षाचं राजकारण झालं. अनेक लोक मग त्यावेळेला एक असं स्ट्रेंड होता की सर्वसामान्य गोरगरीब, 12 बडीदार, शेतकरी हे सगळे एका बाजूला, आणि शहरामधले काही उच्चभ्रु लोक, काही बुद्धिवंत, काही लोक एका बाजूला, अशा पद्धतीच्या पार्ट्या होत्या. आणि त्याचा त्रास साहेबांचे 7वी शिकलेले फक्त, आणि त्याचा त्रास नाही म्हटलं तरी बौद्धिकदृष्ट्या आमच्या पार्टीला सगळ्या होतच होता. अशा वेळेला सर्व लोकांनी सांगितले की ठीक आहे, आतापर्यंत आपण संघर्ष राजकारण केलं तर कोणतरी थोडंसं याला वळण देऊया आपण वेगळ्या पद्धतीचं, आणि थोडं शिकलेला किंवा त्या रात्यातल्या त्या थोडंसं कायद्याचं ज्ञान तर रेल्वे मी झालो होतो 80 साली. आणि मी म्हटलं पोल्ट्री आणि माझं द्राक्ष बाग आणि म्हटलं वकिलाचा व्यवसाय मी करत होतो, तर अशा एखाद्या चांगल्या माणसाला जर आपण राजकारणामध्ये आणू शकलो तर पार्टीला त्याची मदत होईल, काहीतरी वेगळं काहीतरी आपल्याला घडवता येईल, असं काही लोकांनी विचार केला. आणि मला 84 साली पहिल्यांदा नगरपालिकेच्या इतिहासामध्ये बिनविरोध निवडून म्हणून नगरसेवक म्हणून तिथं मला नगरपालिकेमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. तिथून मग वेगळ्या पद्धतीनं आम्ही जरा थोडंसं विधायक स्वरूपाचं राजकारण उभा करण्याचं या ठिकाणी प्रयत्न झाला. मी तरी स्वतः असं ठरवलं होतं की ठीक आहे, आता सर्व लोकांनी मला संधी दिलेली आहे तर मला वेगळं काहीतरी राजकारणामध्ये उभा करता आलं पाहिजे आणि वेगळ्या पद्धतीनं राजकारण आपण या ठिकाणी करू शकू याचा मला आत्मविश्वास निर्माण झाला. मग सभापती असताना एक वेगळं, म्हणजे मी शिक्षण सभापती झालो, दरवर्षी विटानगर परिषदेच्या माध्यमातून शिक्षणासाठी दाखवले उभा करण्याचा आपण संकल्प केला, 5-7 वर्षामध्ये 55-60 खोल्या आपण उभा करू शकू. आता सरकार आपल्याला गणवेश किंवा आता पाठ्यपुस्तक मोफत देते, त्यावेळी मी निर्णय घेतला की विटानगर परिषद ही सांगली जिल्ह्यामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये 1 ते 7वीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकं मोफत देणारी एकमेव महाराष्ट्रातली आपली नगरपालिका, असे काही निर्णय आपण करत गेलो, यशस्वी होत गेले.
पुन्हा एकदा तुमच्या लग्नाच्या विषयाकडे येते. तर ज्यावेळी लग्न ठरलं होतं तर त्यांनी तुमची पसंती विचारात घेतली होती, तुम्हाला विचारलं होतं. हो. अच्छा, तर तुम्ही काय पाहिलं होतं आणि तुम्ही हो कुठल्या कारणासाठी म्हणालात? जुन्या जुन्या आठवणीत जातोय आपण तुमच्या. एक कर्तृत्वान व्यक्ती म्हणून यांच्याकडून पाहिलं आणि सगळं म्हणजे त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी सगळी माहितच होती, म्हणजे आपले नात्यातले जुने संबंध वगैरे. तर त्यावेळी राजकीय घराण्यात आपलं लग्न होतंय तर याचं दडपण आलं होतं तुमच्या मनावर? आलं होतं, नक्कीच आलं. भाऊ, आपलं कॉलेज जीवन कसं गेलं? छान गेलं कॉलेजमध्ये. कॉलेजला मी सुरुवातीला विल्डन कॉलेजला होतो 2 वर्ष, त्यानंतर मुंबईला मिठीबाई कॉलेजला एक मी ग्रॅज्युएशन केलं. एल एल बी तिथंच झालो. मी ज्यावेळेस एल एल बीला होतो गव्हर्नमेंटला कॉलेजला, त्यावेळेस तसं वातावरण मुंबईचमध्ये मी असलो तरी सुद्धा वातावरण आपलं सगळं ह्याच्या वातावरण म्हणजे वसंतदादा मुख्यमंत्री होते, शासनाचं गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, शासनाचं वसतिगृह आणि सांगली जिल्हा म्हणजे एक प्रकारचं तिथं थोडंसं नाही म्हटलं तरी वर्चस्व असणारा तो सगळा माहोल होता आणि आनंदात सगळे अतिशय माझे चांगले मित्र दिलीप वळसे पाटील माझे चांगले मित्र, आम्ही एका वर्गामध्ये, बाळासाहेब थोरात आम्ही एका वर्गामध्ये, न्यायमूर्ती दिलीपराव भोसले आम्ही एका वर्गामध्ये. आपल्याला राजकारणातच यायचं म्हणून तुम्ही कायद्याचं शिक्षण घेतलं? असं काही नाही, मला त्यावेळेला वाटत होतं आपण काहीतरी कायद्यातनं गेलो तर निदान काही गोष्टी आपल्याला साध्य करता येतील. राजकारणात यायचं म्हणून तरी अजिबात मी आलो नाही, मी अपघातानं राजकारण आलो मग अशीच आपल्याला सांगितलं. परंतु कायदा ज्ञान आपल्याला असावं आणि आपण त्या दृष्टीने मागे एकदा प्रतिभाताई पाटीलनी आम्हाला मुलाखत देताना म्हणाले की मी आज राजकारणात आली आहे तर ते फक्त भाऊंच्यामुळे. तर मी आज तुम्हाला म्हणते की तुम्ही राजकारणात आलात ते कुणामुळे? माझ्या वडिलांच्यामुळे. साधिक आहे. तुमच्या मुलांनी राजकारणात प्रवेश करावा असं तुम्हाला वाटलं? अजिबात वाटत नव्हतं, आत्ता सुद्धा वाटत नाही. हे असं राजकारण करा पण थोडंसं होतं कसं, एक संस्कार होतात लहानपणापासून. आपण या लोकांच्या मध्ये येतो, लोक आपल्याकडे येतात, त्यांच्या कामांना आपण न्याय देतो. काही लोकांच्या आयुष्यामध्ये आपण या निमित्तानं राजकारणाच्या माध्यमातून काही चांगल्या घटना घडवू शकतो, समाजसेवा करण्याची बालकोट आपल्याला त्यावेळेला मिळत जातं आणि मुलांना सुद्धा असं वाटतं की हे सगळं जे आम्ही उभा करतो आहे चाललंय किंवा काय, हे लोकांच्यामुळे होते, समाजामुळे होते. आणि मग ज्या समाजामधून आपण येतोय त्यांची सेवा करण्याचं एक बालकोट आपोआपच मिळत जातं. आपण नाही म्हटलो तरी सुद्धा ते अपसूक उठले जातात विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने, वेगवेगळ्या प्रसंगाच्या माध्यमातून. समजा मी घरी आहे, लोक येतात, बघतात, प्रश्न सांगतात, आपण त्याला सोडवायचा प्रयत्न करतो. कदाचित मी एखादं घरी नसतो तेव्हा ही मुलं असतात, मुलांना सुद्धा काय मुलं सांगतात, लोक असं असं झालं आहे आमच्याबरोबर, पॉलिटिशियनला सांगावं लागतं, मंत्रापीला सांगावं लागतं, अमुक करायला लागतं, तमुक करायला लागतं. त्यावेळेला योगायोग म्हणा किंवा त्या प्राप्त परिस्थितीमध्ये त्यांना सुद्धा त्या गोष्टी कराव्या लागतात आणि मग त्याची एक ओढ तयार होते, एक वातावरण तयार होतं आणि आपसूक मग संधी मिळाली की आपोआप येतात. त्या माशाला पोहायला शिकवायला लागत नाही तसा प्रकार होतो, आपोआप येऊन जातात. मग ताई मला तुम्हाला असं विचार, सदाशिवराव पाटील एक राजकीय व्यक्ती किंवा त्यांचं समाजकार्य यातून लोकांना माहीत आहेत, पण एक पत्नी म्हणून तुम्ही ते कशा प्रकारचे पती आहेत, ते कशा प्रकारचे वडील आहेत आणि कशा प्रकारचे आजोबा आहेत काय सांगाल? आदर्श, सगळ्या बाबतीत आदर्श. नातवंडा बरोबर कसा वेळ घालवता? भरपूर वेळ. आता ते विरंगुळ आहे आपल्याला नातवंडाच्या बरोबर राहणं करणं. आता आहेत माझी घेऊन आला तर मी आता तुम्हाला एक प्रश्नपत्रिका देते. खरं तर ही प्रश्नपत्रिका अशी आहे की त्यामध्ये तुम्हाला तुमची माहिती भरायची. एक प्रसंग जेव्हा ते मुद्दाम सांगतो त्यांच्यावरपर्यंत, ते 2 मे 1980 माझं लग्न झालं, जे आमचं दोघांचं. त्याच दिवशी आमच्या साहेबांनी पहिल्यांदा विधानसभेला अर्ज भरला, 2 मे 1980. माझं लग्न 12:31 आणि आटपाडीमध्ये जाऊन ती शपथ घ्यायची होती त्यांना 2 वाजेच्या आत. मग लग्न झालं आणि साहेब तिथं सांगलीत लग्न झालं आणि सांगलीतनं साहेब तिथं आठवड्याला शपथ घ्यायला गेले पहिल्यांदा. ती शपथ वगैरे घेतली त्यांनी आणि 28 मेला साहेब आमदार झाले. त्यामुळं यांच्या येण्यानं घराला पायकून जसं म्हणतो तशा प्रकारचा माहोल म्हणजे साहेबांनी तर मनामध्ये नेहमी असायचं की हिच्या येण्यानं मी आमदार झालो. 2 मेला लग्न झालं आणि 28 मेला साहेब आमचे आमदार झाले पहिल्यांदा. साहेबांची इच्छा होती आमदार व्हायची,
1967 ला पहिल्यांदा उभं राहिले, त्यावेळेला पक्ष आमदार म्हणून उभं राहिले, त्यावेळेला अपयश आलं आपल्याला. तिच्या दिवशी त्यावेळेला 1980 तर काही प्रश्न विचारतो ते तुमच्या जोडीदारांच्या बाबतीत आहे, तर याला तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. तर भाऊंना मी विचारते, ताईंचं जन्म ठिकाण गोटखिंडी. पहिलंच उत्तर चुकलेलं आहे. जन्म ठिकाण त्यांचा आवडता रंग भगवा रंग असेल. हेही उत्तर चुकलेलं आहे. आवडता चित्रपट असं कसं करून चालेल म्हणजे सगळं चित्रपट ते शेकडो चित्रपट आहेत, पण ते नवरा बायकोच्या जोडीचा काहीतरी चित्रपट असेल तर त्याचा आवडणार 100% अभिमान. ठीक आहे, याचे 10 mark देऊयात आपण. आवडता पदार्थ? मला तर भजी आवडतात, तिला काय आवडतं. ठीक आहे, त्यांचं आवडतं ठिकाण हे कशाचं ठिकाण आवडतं? फिरायला जाण्यासाठी. फिरायला तर काय माउंट आबू जरा जास्त त्यांना जे नकोच्या. हेही उत्तर चुकलेलं आहे. दहावीत पडलेलं मार्क्स कसं सांगतोय पण ते ज्यावेळी लग्न ठरलं त्याच वेळी त्या दहावीत होत्या, म्हणजे त्या म्हणजे काय म्हणतो आपण ताज्या आठवणी त्यावेळीच्या असाव्यात. फर्स्ट क्लासमध्ये असणार 100% ते फर्स्ट क्लासमध्ये असणार, याचे आपण 5 marks दिलं. फर्स्ट क्लासमध्ये आहेत म्हणजे 60% पडले त्यांना, आपण अर्धे मार्क्स म्हणून 5 marks दिलं. त्यांचा राजकारणातला आदर्श? माझ्याशिवाय कोण असते. क्या बात आहे. त्यांचा छंद? देवपूजा, दुसरं काय नाही. हे उत्तर चुकलेलं. याच्या विरुद्ध त्यांना वाचनही आवडतं, पण मग ते कदाचित देवाची पुस्तकं वाच असं म्हणायचं का तुम्हाला, मग त्याचे आपण 10 marks देऊ शकतो आपण. त्यांचं आवडतं पुस्तक? काय आवडतं बघायला पण ते ह्याचं पराक्रमाची पुस्तकं निश्चितपणे असणार, म्हणजे स्वामी श्रीमान योगी किंवा काय असलं ते असतात ते श्रीमान योगी असं पराक्रमाची जी असतील ऐतिहासिक पराक्रमाची. तर भाऊंना 45 मिळाले, बघूया ताईंना किती गुण मिळतात. त्यांचं भाऊंचं जन्म ठिकाण? विटा. 10 marks. त्यांचा आवडता रंग? पांढरा. आवडता चित्रपट? सूरज. आवडता पदार्थ? त्यामुळे खर तर 10 marks तुम्ही मिळवून दिले त्यांना. आणि खरं तर बायकोला काय आवडतं हे बघून देतात, त्यामुळे माहितीच असायला पाहिजे. आवडते ठिकाण? त्यांना फिरायला जायला कुठे आवडतं? मासे खायचं म्हणलं तर बरोबर आहे. 100 mark 10th पडलेले मार्क्स त्यांनी खरं तर डिस्टिंक्शन मिळवलं, 72% लिहिलं भाऊनी. त्यांचा राजकारणातला आदर्श? अगदी बरोबर. आवडते गाणे? गाणे काय सांगते. ठीक आहे, भाऊंचे आवडते पुस्तक? ठीक आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने ताईंना 70 मिळालेले आहेत, भाऊंना 45, म्हणजे ऑलमोस्ट तुमच्यापेक्षा नक्कीच दुप्पट गुण त्यांनी मिळवलेले आहेत. तर खरं त्या जिंकल्या आहेत, तर त्यांना आपण एक भेट देतो. खरं तर तुमच्याबद्दल त्यांनी सगळं खूप चांगलं ओळखलं आहे, त्यामुळे मला असं वाटतं की हे पुस्तक तुम्ही त्यांना भेट म्हणून द्या. खरं तसं त्यांच्या विषय पर त्यांच्या आवडीचं बघा. नेहमी मी तुम्हाला एक मुद्दाम सर्वांनाच सांगेन, या निमित्तात ज्यावेळेला राजकारणामध्ये आपण एखादी व्यक्ती येते त्यावेळेला त्याला काही पर्याय राहत नसतात. अवेळी येणं, अवेळी खाणं पिणं किंवा ह्या सगळ्या राजकारणाच्या धकादायकाच्या जीवनामध्ये
एक बाजू संपूर्ण सांभाळण्याचं काम त्याची मंडळी करत असते, म्हणजे मिसेस करत असते. मी आता माझ्या स्वतःहून सांगतो, आम्ही सकाळी 10 वाजता बाहेर पडलो की आम्ही तिथे परत असता परत येईन आम्हाला माहिती कार्यक्रम अमुक तमुक तिकडे सगळं. त्यावेळेला घरातली मागची सगळी बाजू कोणतरी सांभाळत असते आणि ती पूर्णाची जबाबदारी पत्नीवरती. घरामध्ये काय आणलं आहे, काय आणायचं आहे, काय कमी आहे, काय जास्त आहे, मुलांचं काय चाललं आहे, नातवांचं काय चाललं आहे, काही आम्हाला माहीत नसते. आत्तासुद्धा यापूर्वीसुद्धा लहान मुलांच्यावरती त्याने संस्कार करणं, त्यांना वाढवणं, शाळा कॉलेज बघणं, त्यांचं कमी जास्ती बघणं, आजार खुपणं आलं गेलं पाहुणे पहिलं झिरो त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे एकार्थी पूर्ण घर चालवण्याची जबाबदारी पत्नी म्हणून तिची जबाबदारी असते. अशा वेळेला आमच्याकडून अन्याय होतो का? 100% होतो. त्यांच्याकडे ज्या प्रमाणाशानं पती म्हणून लक्ष देणं गरजेचं आहे, पती म्हणून त्यांच्या भावनांना या ठिकाणी आदर करणं जमगाव ज्या गोष्टी असतात त्या बऱ्यापैकी होत नाहीत आमच्याकडून. ही गोष्ट दुसरी बाजू मान्य, परंतु मी स्वतः एक राजकारणामध्ये जेव्हा काम करतो त्यावेळेला काय पथ्य पाळले जायचे, म्हणजे शक्यतो घरामध्ये 9 च्या दरम्यान येणं, शक्यतो आम्ही सगळ्या मुलांनी दोन दिवस एक म्हणजे दिवसातलं कोणतं तरी एक जेवण, मग सकाळचं असेल किंवा संध्याकाळी असेल, मुलांना बरोबर घेऊन एकत्रित जेवण करणं, वर्षातनं निदान 4 दिवस छोटी ट्रीप, 7-8 दिवसाची एखादी मोठी ट्रीप, वर्षातून कुठं कुठंतरी बाहेर जाणं, एकंदरीत समन्वय साधण्याचा प्रयत्न करणं, सर्वांनी मिळून अनेक जे पाहुण्यापैकी कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं आणि एक सगळ्यात त्यांचा मान ठेवणं. कारण का आपल्याला जेवढा समाजामध्ये मान मिळतो तेवढाच मान मिळवून देण्यामध्ये त्यांचं सहकार्य त्यांचा त्याग असतो. अशावेळी त्यांच्या त्यागाची आपण जाणीव ठेवणं आणि त्यांचा कुठं हे ज्या ठिकाणी अवमान होणार नाही, त्यांना कुठे हे होणार नाही ह्या बाबतीमध्ये आपण सतर्क राहणं प्रत्येक राजकारणाची गरज आहे, राहिलं पाहिजे तिने सरकार, पण तो आम्ही ठेवत आहोत आत्तापर्यंत. म्हणून अनेक वेळेला अशा प्रसंगामध्ये माझ्यापेक्षा काही काही कठीण प्रसंगामध्ये ती धृतातपणे आम्हाला साथ देत असते आणि अशी साथ मिळणं तरच आपण कुठेतरी राजकारणामध्ये यशस्वी होतो. तुमच्या घरातला जर प्रॉब्लेम तुम्ही घरी आला आहे आणि घरातले प्रॉब्लेम जर ते महिला जर बिचारी सांगायला लागले की बरोबर असं झालं तसं झालं याव झालं त्याव झालं तर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन बाहेरच्या कामं करू शकत नाही. त्यामुळे ती बाजू कोणीतरी सक्षमपणे लढवली तरच तुम्हाला तिकडं पूर्ण वेळ काम करता येतं आणि ती संपूर्ण जबाबदारी आत्तापर्यंत आमच्या कुटुंबाची, माझ्या मुलांच्यापासून आमच्या नातवांच्या नातीपर्यंत बऱ्यापैकी जबाबदारी पूर्णशानं तिने सांभाळली. 100% म्हणजे असं म्हणत नाही घरच्या होम मिनिस्टर खऱ्या अर्थात त्याच आहेत. तर मी तुमच्याकडे येते की कशा पद्धतीने तुम्ही हे सगळं सांभाळा, म्हणजे राजकारण, म्हणजे राजकारण तुम्ही पतीचंही राजकारण पाहिलं, मुलांचंही राजकारण पाहिलं आणि हे साहेबांचंही राजकारण पाहिलं, म्हणजे या 3 पिढ्यांचं राजकारण पाहत असताना त्यामध्ये तुमची भूमिका तुम्ही कशी निभावली? अगदी समर्थपणे पेलली. आता कसं, पूर्वी लग्न झाल्यानंतर साहेबांनी मला, म्हणजे तू माझी मुलगीच, म्हणजे मुलीप्रमाणेच आईनी साहेबांनी म्हणजे सांभाळलं वगैरे, त्याच्यामुळं मग ते घरातलं वातावरण आमचं सगळं म्हणजे एकदम घरातलं वातावरण व्यवस्थित असते. मग बाकी मग सगळं ते अगदी सवयच लागून गेली ना, अगदी म्हणजे सगळं व्यवस्थित आहे घराला, घरात कुणाला काय लागतं कुणाचं काय आहे सगळं म्हणजे हे सांभाळत गेलं आपोआपच ते रुटीनच जमलं ना सगळं. म्हणजे तुमच्या घरातले निर्णय कोण घेतो? घरगुती विचारते, म्हणजे आता ठीक आहे की तुम्हाला तुमच्या घरातला टीव्ही बदलायचा आहे, तुम्हाला फ्रीज बदलायचा आहे, तर हे निर्णय कुणाचे असतात? नाही अगोदर मी ह्यांना सांगणार की असं असं झालंय आणि आता अलीकडे काही मुलंच बघतात त्यामुळे आम्हाला काही दोघांना त्याच्यात काही जास्त लक्ष घालत. भाऊ मला तुम्हाला असं विचारे की त्यांनी असं म्हणजे आत्ता सांगत असं किंवा आधी असं कधी सांगितलं की माझी एखादी ही ट्यूब किंवा ही क्रीम माझी संपली आहे मला आणून द्या, तर ह्या एक नवरा म्हणून या गोष्टी तुम्ही कधी केल्या? मला असं सांगितलं ना माझी शरीराचा 90% बाजू ती सांभाळली, मी घरातलं काही बघत कधी बघितलेलं नाही, मी घरातलं काय आहे काय नाही काय आणायचं आहे काय नाही अर्थकारण जुळवून द्यायचं, बाकी सगळे निर्णय तिने करायचं, मुलं असतील नाती नातं सून बाय सगळे बरोबर ऍडजस्टमेंट तिने करायचं, सगळे पूर्ण अधिकार काय चाललंय काय नाही काय आणायचं आहे काय कुठं पाहुण्या पहिला कोणाला काय द्यायचं आहे घ्यायचं आहे समारंभात काय करायचं काय नसतं. तुम्ही कुठे गेलात तर त्या ठिकाणी त्यांच्यासाठी काही भेटवस्तू आणायचं तुम्ही काय ना काय तरी आणतो शकतो काय असं काय आठवतं तुम्हाला त्यांनी भाऊनी तुम्हाला असं गिफ्ट आणलेलं?
सोन्याचं कानातलं वगैरे किंवा साड्या वगैरे असं बाहेर गेलं म्हणून आणतात. अच्छा, म्हणजे घेऊन येतात काय? घेऊन येतात अगदी. तुम्ही कधी भाऊंना भेटवस्तू दिली काय? तुम्हाला दिली की नाही दिली? खर तर म्हणजे भेट वस्तू पलीकडे तुम्ही ज्या पद्धतीने त्यांचा घरचा किल्ला सांभाळताय, भेट वस्तूचे पण एक नवरा बायकोचं नातं म्हटल्यावर काही ह्या पैशांमध्ये न मोजता येणाऱ्या ज्या गोष्टी असतात मी त्याच्याविषयी विचारते. हा, तिनं प्रेम दिलं मला, कधी सुद्धा तक्रार करायची संधी दिली नाही घरातली. माझ्या मुलांना सुसंस्कारित केलं, एवढं सगळं चांगलं असताना अनेक वेळेला अनेक प्रलोभन मुलांना बळी पडतात. मुलांची त्या मुलांच्यावर अतिशय चांगले संस्कार केले. कदाचित एक वेळेला मुलं जितकी मला आधुनिकत भीती माझी असते त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी नैतिक भीती किंवा नैतिक एक प्रकारचा दबाव तिच्या मुलांच्यावरती असतो. सगळ्यांचा प्रयत्न असतो की तिला त्रास होऊ नये, होणार नाही अशा पद्धतीनं सगळ्यांची मानसिकता असते. अर्थात मुलंसुद्धा त्या दृष्टीनं बऱ्यापैकी माझे आमच्या कधी पुढे नाही इच्छा. मुलं मनमोकळ्यापणाने आईकडे बोलतात की वडिलांच्याकडे? सगळे एकत्रच असतो, काही नसते. काय नाही, पण काही गोष्टी असतात की आईकडे बोलायच्या, काही गोष्टी असतात वडिलांच्या. राजकीय सामाजिक धंद्यातलं किंवा काय असेल अर्थकारणात नसलं आमच्या चर्चा असतात. सगळं कुटुंबातलं काय असेल ते त्यांच्या पद्धतीने त्यांचं चाललेलं असतं. म्हणजे घरातले काय प्रश्न किंवा घरातले काय इकडं तिकडं ते त्यांच्या मुलं त्यांच्यावर. असं आता होत असेल हे प्रकार किंवा आधी होत असेल, कधीतरी मुलांना काहीतरी हवं असतं किंवा कुठल्या तरी गोष्टींसाठी कन्व्हिन्स करावं लागतं, मग ती फिल्डिंग आईपासून लावली जाते तुमच्या घरात की डायरेक्ट वडिलांच्या प्रती येतात? काय असते परिस्थिती? त्यांना विचारा माझं काय नाही, माझ्याकडून बऱ्याच वेळी फिल्डिंग लावली जाते. तुम्ही मगाशी म्हणालात की गाणी ऐकायला आवडतात, तर अशी कुठली गाणी आहे तुम्ही एकत्रितपणे गाणी आणि सिनेमा असं पाहता बघता? जातो कधीतरी. शेवटचा सिनेमा तुम्ही एकत्रितपणे कुठला पाहिलात? तानाजी पाहिलं? तानाजी परवा नाही, खूप जुना आहे. दोन वर्षापूर्वी एकत्रित पाहिलं. एकत्रित ज्यावेळी तुम्ही घरांमध्ये गप्पा मारता तर तुमच्यामध्ये कुठले विषय असतात गप्पांमध्ये? एखादं कौटुंबिक विषय असतात. म्हणजे राजकीय विषयामध्ये आम्ही जास्त भाषा करत नाही घरांमध्ये. माझं पहिल्यापासून सर्वांनाच आहे म्हणजे सूचना असते किंवा राजकीय जिथं जास्त येते तर बाहेरचे प्रॉब्लेम घरात घेऊन यायचं नाही. माझ्या साहेबांनी मला पहिल्यापासून सांगितलं की आपण कधीसुद्धा घरातले प्रॉब्लेम घरात, बाहेरचे प्रॉब्लेम बाहेर. बाहेरून आपण आलो की काय असेल ते समजा बाहेरचे प्रॉब्लेम असेल ते तिथं गेटवरती अडकवायचे आणि आपण घरात मोकळ्या मनानं जायचं. असं कळत बायका मुलात खाणं पिणं सगळं गोष्टी करायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी जाताना ते सगळे लखतरी घ्यायची असेल ते प्रॉब्लेमची गावातली आणि मग पुन्हा गावात जायचं. हे राजकारणाचं तत्त्वज्ञान तुम्ही सांभाळा. हे जर तत्त्वज्ञान सांभाळलं तर मानसिक स्वास्थ्य तुमचं बिघडणार नाही. त्यामुळे साहेबांनी संस्कार केले, ते संस्कार आम्ही पाळत आलो आत्तापर्यंत. घरात उगीच कुठले तरी विषय घ्यायचे आणि घरातलं स्वास्थ्य कधी नष्ट करायचं नाही. घरात आपले विषय, आपले प्रेमाचे, घरातले प्रॉब्लेम काय असेल ते देण्यात. तुमच्या दोघांच्या मधला, नात्यांमधला एखादा असा चांगला किस्सा, आनंदी किंवा गमतीशीर असा असेल तर आम्हाला ऐकायला आवडेल. कधी तो घडलाय? मला पहिला मुलगा झाला ते माझा सगळ्यात आनंदातला क्षण. पहिल्यांदा दोघांचं ज्यावेळी पहिल्यांदा दादा झाले तो माझ्या आमच्या दोघांच्या आयुष्यातला पहिला आनंदाचा विषय. नातवंडांचा अभ्यास कुणी घेता तुम्ही? मला काय माहिती त्यांना माहिती. अच्छा, म्हणजे भाऊंच्या नाही पण मी कधी. आता काही मुलांचं म्हणजे सीबीएसई वगैरे पॅटर्न पुढे गेले पण तुमच्या मुलांचा अभ्यास घेतला? हो. अच्छा, पण नातवंडांचा पॅटर्न वेगळा. नातवंडांच्या बरोबर खेळायला कसा वेळ मिळतो तुम्हाला आणि तो कसा तुम्ही घालवता? मी संध्याकाळी गेल्यानंतर आम्ही सगळे एकत्र असतो. एक आमचं ते एक कार्यक्रमच असतात, ते मोठे जरी भरपूर आता हे सगळे गोष्टी ऐकणं, एकत्रित खेळणं संध्याकाळचं. मी 9 येतो, मी सांगितलं तुम्ही 8:30 मी येतो. काय अगदी काही काही वेळेला तर इतकं पर्टिक्युलर असतो मी. समजा सकाळी 10:30 जेवण करणे, संध्याकाळी रात्री 9 येणे किंवा 8:30 येणे जेवण करणे. जेवल्यानंतर एक गोलमेज परिषद असते आमची. जेवण झालं की सगळे आम्ही जेवले म्हणजे मला सांगितलं मुलंसुद्धा आम्ही सगळे एकत्र जेवतो, दादा असू दे, विशाल काका असू दे, नातवंड सगळे. आणि त्यानंतर आमच्या बेडरूममध्ये गोलमेज परिषद असते. त्या परिषदेमध्ये मग सगळे विषय येतो पासून तिथंपर्यंत. खेळणं असते, दंगा असतोय आणि काय मस्ती असते, मुलं काय मुपाय पाय लावायचे अमुक. कधी मी कधी कोणाला मोडावरती माझ्या मुलावरती सुद्धा माझ्या नातवंडामध्ये कधी खवळलो नाही किंवा कोणा त्याला कोणा पाच बोटं लावली नाही.
म्हणून ते सांगितलं माझी बहुतांश जबाबदारी यांनी पार पाडले, सगळे संस्काराची गोष्टी असतील त्यांच्याकडे, म्हणजे मला काय फार काय वेगळं काही करावं लागलं मुलांना बाबा तुम्ही सुसंस्कारित करायसाठी, मला स्वतःला काही करावं लागलं नाही. आता आमचं बघून ते सुसंस्कारित काही प्रमाणात झाले असतील मान्य, परंतु जे ॲक्च्युली जे संस्कार करायचं काम आहे त्यांच्याकडून झालं तर शंभर टक्के. आपल्या जोडीदाराबद्दल एका वाक्यात काय सांगाल, आवडती गोष्ट किंवा एका वाक्यात जोडीदाराबद्दल काय सांगाल? बघा, मी जे काय राजकारणामध्ये किंवा ह्याच्यामध्ये यशस्वी झालो त्याच्यामध्ये तिचा त्याग आहे का? 100%. किंबहुना अनेक माझ्या हातून काही समजा हे अशा काही अनावधानानं सावधान त्यांना काही जर चुका समजा काही घडत असल्या घेता कथाची तरी तिची जाणीव तिने होऊन दिली नाही. सुखामध्ये दुःखामध्ये सातत्यानं बरोबर आधार देण्याचं जे काम असतं ते महत्त्वाचं काम जे राजकीय क्षेत्रामध्ये आम्ही करतो, मग कधी पराभव आम्हाला भाग सामोरं जावं लागतं, कधी एखाद्या अपमानाला सामोरं जावं लागतं, त्याच्यानं खरातलं वातावरण कधी बिघडून देत नाही. जे वातावरण आपल्याला निकोप आणि सॉबर ठेवायचं असतं ते ठेवण्यामध्ये त्यांचा सातत्यानं प्रयत्न असतो. आणि डिवोटेड ज्याला म्हणतो म्हणजे समर्पित जीवन, आपला नवरा आपण आपला संसार आणि नवऱ्याच्या सुखासाठी जे काय पडेल ते करायची भूमिका पाहिजे, त्या दृष्टीने पाहिजे तशी भूमिका आहे. समर्पित जीवन ज्याला म्हणतो आपल्या जोडीदाराबद्दल त्याचा आदर्श होता, प्रश्नच नाही. तुम्ही काय सांगता? तसं खूप सांगण्यासारखं आहे. खरं तर अजून यांच्याबद्दल मला आदरयुक्त भीती असतेच, म्हणजे तसं काही राबवत नाहीत वगैरे काही नाही, पण एक का पुनश्ट एक मनात भीती, पण हे तसं काही राबवत नाहीत किंवा अजून कधी म्हणजे आयुष्यात म्हणजे मारण प्रकार आपल्यात नसतोच, पण ते तसं पण कधी नाही, आणि अगदी मनमोकळे स्वभाव, काय मनात असेल ते पटकन बोलून दाखवणार, म्हणजे असं लपवाशपवी काय नाही, काय असेल ते स्पष्ट बोलून, हा स्पष्ट वक्ते पण आम्हाला यांचा खूप आवडला. नवऱ्यावरती तुम्ही हक्क गाजवता हक्क गाजवायसारखं काही असं नसतंच काही. हक्क गाजवायचं म्हणजे सगळ्या सुख वस्तू सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी त्यांना आवडत नाही पाहिजे, ते सगळ्या राजकीय सल्ले तुम्ही दिलेत कधी भाऊ मागितले? जयश्रीबाईंना मी विचारते की आपण समाजकार्यात अग्रेसर असता, वेगवेगळ्या पद्धतीचं काम करत असता, पण राजकारणामध्ये तुम्ही कधी कुठल्या पदावरती नाही आलात? मला याची राजकारणाची आवड नाहीच, फक्त यांना फक्त सपोर्ट करत आहे. समाजकारणाची आवड आहे पण राजकारण. तर आता एक राहून घेतो आपण, याला आपण रॅपिड फायर म्हणतो, म्हणजे एक व्यक्तीने सांगेल आणि तुम्हाला पटकन जे न विचार करता पटकन तुमच्या माइंडमध्ये पहिल्यांदा जे येईल, म्हणजे जसं की मी म्हटलं राज ठाकरे म्हटलं तर माझ्या डोक्यात येईल मनसे, तुम्हाला काहीतरी वेगळं वाटेल, अशी मी व्यक्ती सांगते, ते व्यक्ती ते ऐकल्यावर तुम्हाला जे काही व्यक्ती असेल किंवा जे काही नाव असेल त्याच्याबद्दल सांगायचं, म्हणजे एका वाक्यात फक्त सांगायचं, आपल्याला विश्लेषण नाही फक्त. तर भाऊंच्यासाठी विचारते मी, काँग्रेस? काँग्रेस गटबाजीने पोखरलेला पक्ष. शिवसेना? ठीक आहे, हिंदुत्वाबद्दल प्रेम असणारा पक्ष. शरद पवार? शरद पवार आता आपल्या राजकारणातलं तसं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व, इतक्या वयामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी घडवून आणतात, हे त्यांचं वैशिष्ट्य. वैभवदादा पाटील? वैभवदादा माझा आदर्श मुलगा, आदर्श वारसदार. अजित पवार? बेधडक व्यक्तिमत्व. प्रतीक पाटील? शांबळू मनुष्य. ठीक आहे, मी ताईंच्याकडे येते, असंच तुम्हालाही जे वाटेल ते बोला. प्रतिभा पाटील? एक आदर्श. आदर्श सून? आदर्श. हनुमंतराव पाटील? अगदी त्यांच्याबद्दल सांगायच नाही, तुम्ही बोला ना. आदर्श नाही. सुप्रिया सुळे? आदर्श. भाऊ, राजकारणातला आपला आदर्श? माझे वडील माझे आदर्श. आपण आत्ताच्या राजकारणाबद्दल बोललो तर? आत्ताच्या राजकारणाबद्दल तर तसं आदर्श नाही, मी माझा आदर्श मी स्वतः निर्माण करतो आणि मी एक आदर्श बनायचा प्रयत्न करतो. सगळेच माणसं आपापल्यापर्यंत व्यक्तिमत्व मोठी असतातच असतात, पण आपल्याला वेगळं सदाशिव पाटील म्हणून आपल्याला ओळखलं गेलं पाहिजे, ही माझी भूमिका आहे.
समाजाला आपण आपण जेव्हा नेतृत्व करतो तेव्हा नेतृत्व पुढं असतं, तर पुढचा मनुष्य आदर्श असला पाहिजे तर माणसं फॉलोअर्स होतात. तसं वैचारिक म्हणाल तर अनेक माणसं, ईश्वर चव्हाण आहेत, शरद पवार साहेब आहेत, माझे वडील आहेत, म्हणजे वसंत, त्या पद्धतीने ती ती माणसं आदर्श असतात का? ते 100% आदर्श असतात. फक्त व्यक्ती म्हणून मला विचारलं, मी स्वतः ह्या सगळ्यांचं काय असेल ते चांगले विचार सद्विचार आपण एकत्रित करतो, आपल्याला कसा आदर्श बनता येईल, आपला आदर्श लोकांना कसा घेता येईल, अशा दृष्टीने आपण प्रयत्न करत असतो. सदाशिवराव पाटील आज राजकारणात नसते तर ते कुठल्या क्षेत्रात असते? उत्कृष्ट होते झालं असतं. ती खंतपणामध्ये आहे 100% आहे. भाऊ, राजकीय अपेक्षा की अजून खरं तर तुम्ही शरद पवारांना जसं आदर्श म्हणाला विचारांच्या बाबतीत, तर आजही ते म्हणजे या वयातही त्यांचा असा प्रवास आपण पाहतोय, तुमचाही प्रवास लोकांना तसाच पाहायला मिळेल, कारण वयाची त्याच्यामध्ये कुठली चाट नाही आणि अजून तुम्ही खूप धडधाकट पद्धतीने करताय सगळ्या गोष्टी, तर इथून पुढे तुमच्या राजकीय अपेक्षा काय आहेत? पदाची अपेक्षा नाही आहे, पण मी काही गोष्टी ठरवून ठेवल्या होत्या राजकारणामध्ये, त्या मी करत गेलो आणि त्या सगळ्या होत गेल्या. आता माझा मतदारसंघ डोळ्यासमोर असतो, माझ्या मतदारसंघामध्ये इतर महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सगळ्या चांगल्या गोष्टी माझ्या मतदारसंघामध्ये आल्या पाहिजे, ती माझी भूमिका, त्या दृष्टीने आपण काम करत आहोत आणि त्या या मधल्या काळामध्ये आणण्याचा मी प्रयत्न केला. व आपला कार्यक्षेत्र हे सगळ्यात आदर्श असलं पाहिजे, सर्व दृष्टीने परिपूर्ण असलं पाहिजे, यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी करण्याची माझी भूमिका. आपण एकट्याने किल्ला लढवत विधानसभेला 91,000 मते घेतली, तर काय वाटलं म्हणजे खरं तर पराजय झाला पण एका दृष्टीने तो विजयी होता, तर या गोष्टींकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? काही नाही, मला कार्यकर्त्यांनी आणि सामान्य जनतेनं मला मदत केली, 100% मदत केली. मला तर हे दुर्दैव, बघा राजकारणाचं यश अपयश होत राहतं, परंतु शब्द देऊन फसवणं, काही नेत्याने आपल्याला शब्द दिला आणि कोणा फसवलं त्याबद्दल थोडंसं खंत वाटते, तर 100%. पण लोकांच्या बद्दल किंवा कार्यकर्त्याच्या बद्दल मला निश्चित अभिमान आणि प्रेम आहे, त्याने माझ्यासाठी केल्या कदा निश्चितपणे केलं, 100% केलं, नेत्यांनी मला फसवलं, मग लोकांनी नाही फसवलं. तुमच्या मुलांची असेल, तुमच्या सुनबाईंची असेल, तुमच्या घरातल्या लोकांची तुम्ही राजकीय वाटचाल पाहता, तर त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? माझ्या दादा प्रचंड भवितव्य आहे, इतका ग्रास्पिंग पॉवर असणारा, निर्णय करणारा, निर्व्यसनी लोकांना बरोबर घेणारा, लोकांच्या मतीला धावून जाणारा, अलीकडच्या काळामध्ये फार कमी माणसं आहेत. त्यातल्या नेते लोकांची मुलं दादांनी आता सगळे कोण आहेत, तो एक चांगला राजकारणी आहे, तितका चांगला समाजकारणी आहे आणि सगळ्या विधायक कामाला झोकून देऊन काम करणारा, कार्यकर्त्यासाठी झटणार आहे आणि पूर्ण निर्व्यसनी आणि ओबिडियंट, ज्याला आज्ञाधारक म्हणतो, आणि त्या नजरेला माझ्या काय पाहिजे हे सगळं त्याला कळतं आणि त्या पद्धतीनं तो काम करतो. असे राजकर्त्या लोकांनासुद्धा अशी मुलं मिळणंसुद्धा फार दैवदुर्लभ काम असते, मला तर वाटतं मी सुदैव आहे त्या मनानं. दोन्ही मुलं अतिशय चांगली आहेत, निर्देशने चांगले कर्तव्यकार आहेत. विजयाचे नगराध्यक्ष म्हणून तुम्ही वैभव पाटील यांनाही पाहिलं आणि प्रतिभा पाटील यांनाही पाहिलं, तर कुठले नगराध्यक्ष तुम्हाला जास्त भावतात किंवा कुणाची कारकीर्द जास्त तुम्हाला आवडते? कारकीर्दीबद्दल काय नाही, जे हनुमंतराव साहेबांची धोरण आहे तीच पुढे घेऊन पुढे चालायचं आहे सगळे. तरी पण तुम्हाला एक जर नाव सांग विचारलं तर तुम्ही काय सांगाल? दोघांची कारकीर्द सुंदर आहे, आम्हाला एक नाव अपेक्षित आहे. नाव गोष्ट लक्षात घ्या, थोडस वैभव दादा होते त्यावेळेला तिथं महिलांचं थोडस, जरी 50% महिला होत्या तरी सुद्धा त्या मर्यादा होत्या. प्रतिपदा आल्यापासून महिलांचा प्रचंड सहभाग राजकारणामध्ये आणि नगरपालिकेच्या कामकाजामध्ये वाढला, ही गोष्ट मान्य करावी लागली. महिला राजकारणात म्हणजे आपण खूप आधीपासून राजकारण करतो, ह्या सगळ्या गोष्टी ह्या प्रवासात अशा कुठल्या गोष्टी तुमच्या करायच्या राहून गेलेत आणि त्या तुम्हाला आता करायच्या, म्हणजे तुमच्या पर्सनल गोष्टींच्या बद्दल बोलते की राजकारणाला वेळ देत असं म्हणाल तर तसं काय मला वेळ देत असं, मी कौटुंबिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या समाधानी आहे, परंतु राजकारण करत असताना अनेक मी गोष्टी उभ्या केल्या, इतर सगळ्या मग सहकारामध्ये असेल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, पण एक चांगला प्रकारचा सर्व सुविधायुक्त वृद्धाश्रम मला उभा करायची माझी मनिषा आहे, आम्हाला हे नजीकच्या काळामध्ये करावं लागेल. प्रत्येक सामाजिक प्राप्त परिस्थितीमध्ये वृद्धांच्याकडे बघण्याचा तरुण पिढीचा जो काही आज दृष्टिकोन आहे तो मला आज बरोबर वाटत नाही. म्हणजे समाजामध्ये अनेक अशा वृद्ध मला भेटतात की त्यांच्याकडे पैसे आहेत परंतु त्याला कौटुंबिक समाधान मिळत नाही, अशासाठी एक सुंदर वृद्धाश्रम असणं मला याच्यामध्ये गरजेचं वाटतं आणि ते मला पुढच्या काळामध्ये उभा करायचं. बाकी सगळ्या संस्था मी उभा करेनच करेन, केलेले बी आहेत आणि आणि करेन, पण ही समाजाच्या निकड म्हणून पुढच्या काळामध्ये करावं असं वाटतं मला. काँग्रेस पक्षातला आपला अनुभव कसा? वास्तविकता काँग्रेस पक्षामध्ये मी आत्ता मागाशी सांगितलेल्या पद्धतीने मला फक्त गटबाजीचा त्रास झाला, पक्ष म्हणून काही त्रास झाला.
स्थानिक पातळीवरती जे काही गट पाहिजे त्याचा मला त्रास झाला नाही. मला तसं काय बाकीचं काही त्रास झाला नाही पक्षाकडून. उलट वरिष्ठांनी मला आता नेहमीच मानसन्मान दिला. भाजप प्रवेश न करता आपण राष्ट्रवादी प्रवेशाला पसंती दिली, याचं कारण? कारण असं नाही, एक राष्ट्रवादीशी जुळणीच आमची पहिल्यापासून नाळ जोडलेली आहे. पहिल्यांदा 1980 साली साहेब आमच्या आज काँग्रेसच्या वतीने निवडून आले होते, तेव्हापासून शरद पवारांशी आमचे जिवाळ्याचे संबंध. आपल्याला मुद्दा प्रसंग सांगेल, साहेब आमचे उभा होते त्यावेळेला पवार साहेब संध्याकाळी रात्री सभा होती, त्यावेळेला आचारसंहिता एवढी कडक नसायची. तर ती सभा साहेबांना तिथं लोकांनी फिरवत शेवटी कोल्हापूरवरून साहेब आले इकडे, शरद पवारांची सभा संपली, सूर्योदय झाला, अशी ती ऐतिहासिक सभा. तोपर्यंत लोक थांबले होते, कारण क्रेज होती साहेबांची. राजकारणातली आपली तत्वे काय आहेत? मी नेहमी खरं बोलतो. सर्वात पहिल्यांदा लोकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याकडून आशादायी असं सणा हे करता आलं पाहिजे, आश्वासक आपण वाटलं पाहिजे लोकांना, आणि त्यांच्या कमाल मर्यादेपर्यंत आपण त्यांना समाधान देता आलं पाहिजे. तुमचे राजकीय विरोधक जे आहेत त्यांच्याबरोबरचा एखादा गमतीशीर किंवा चांगला किस्सा असा एखादा सांगण्याजोगा आहे? गमतीशीर हे बघा, काय मी एक मुद्दाम सांगेन, मी एक सर्वांचं कल्याण साधणारा किंवा हे करणारा मनुष्य आहे. राजकारण कोणत्याही स्तराला गेलं तरी आपल्या एखाद्या शत्रूचं किंवा आपल्या वैर्याचं किंवा ह्याचं अकल्याण व्हावं असं मी कधी सोचत कधी नाही. शेवटी मानुष व्यवस्थित असेल, चांगला असेल, सदृढ असेल, मानसिकदृष्ट्या चांगला असेल, तर त्याच्या मनातसुद्धा येणारे विचार तितकेच चांगले असतात. कधीही कुणाशी राजकीय संघर्ष करत असताना टोकाचं वाईटपणा, टोकाचा संघर्ष आम्ही कधी केला नाही. त्याचा परिणाम, दृश्य परिणाम तुम्हाला आपलं आत्तासुद्धा दिसेल की जसं राजकीयदृष्ट्या आपलं सगळं मतदारसंघ शांत आहे. आता तुम्ही खोटे मंकाळ वगैरे बघतात राजकारणातून, एखादी खून माऱ्या काही नाही आमच्यामध्ये. निवडणुकीपुरतं निवडणूक झाली की त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं, विरोधकाने आपण आपल्या पद्धतीने करावं. आधी अशोक गायकवाडा जर आमच्या तर इतका संघर्ष झाला तरीसुद्धा ह्या संघर्षाची परिणती अशा काही एखाद्या वाईट अप्रिय घटना घडण्यामध्ये कधी सामील झाली नाही. अगदी अनेक प्रसंग आमच्यात असे उद्भवले, पण त्यावेळी त्या त्या कार्यकर्त्यांना शांत करणं, समजून सांगणं आणि पुन्हा राजकारणामध्ये पुन्हा निकोप वातावरण तयार करण्याची भूमिका ठेवणं सातत्याने मी करत गेलो. राजकीय टोकाचा संघर्ष विरोध या गावामध्ये किंवा या तालुक्यामध्ये कधीच घडला नाही. 40 वर्ष झाली तुमच्या लग्नाला, एक आदर्श जोडी म्हणून तुमच्याकडे बघतं, तर आजकालच्या नव्या तरुण पिढीला तुम्ही अशी काय आहेस तुम्ही ट्रिक्स जे सांगू शकता लग्न टिकवण्यासाठी किंवा एकत्रित जे जीवन तुम्ही घालवलं याच्याबद्दल? काय तुम्हाला सांगायचं? माझ्यापेक्षा त्यांना जास्त नाही. प्रत्येक बाबतीत तडजोडी केलीच पाहिजे, कारण नवरा बायको कसं, माझं चुकते का तुझं चुकते हेच असते ना. आणि मग शेवटी कुणी, मग आताची पिढी कसं लगेच राग पटकन येतो त्यांना, तसं काही म्हणजे पूर्वी असं नसायचं ना, त्यामुळे प्रत्येक बाबतीत आम्ही तडजोड हेच करत गेलो. तसं आमच्यात काही तसे प्रसंगही घडले नाही एवढ्या 40 वर्ष, म्हणजे असे अगदी टोकाचे वगैरे असले काहीच नाही ना, अगदी नेहमी खेळीमेळीचं वातावरण आणि तसं काय तसे प्रसंग चालले आणि आत्ताच्या पिढीने कसं अगदी सामंजस्यानं राहावं. खेळीमेळ जसं म्हणाला की नवरा बायको म्हटलं की थोडे रुसवे फुगवे येतात, तर तसं तुमच्यामध्ये झालंय कधी रुसवे फुगवे? होतात ना, टोकाची भूमिका नाही घ्यायची. या जगामध्ये बरं का, या जगामध्ये अशी कुठली एखादी फॅमिली नाही अगदी राम सीता घेतली तरी सुद्धा रुसवे फुगवे नाही होतात. तुम्ही ते कशी घ्यावेत तुम्ही ठरवायचं, किती गंभीर घ्यावे ते तुम्ही ठरवायचं. भाऊनी कधी तुम्हाला तुम्ही रुसला आहात आणि त्यावेळी मनवले भाऊनी तुम्हाला? 50 वेळा. असं कधी गाणं वगैरे तुम्ही कधी म्हणता, कधी गुणगुणता, गाण्याची आवड आहे? नाही मी गुणगुणतो, मला जुने गाणे म्हणतो सुद्धा, कोणालाही माहित आहे अगदी माझ्या नातवांना झोपवताना सुद्धा मी गाणी गाणी म्हणतो. जर म्हटलं की ताईंच्यासाठी आज एक गाणं तुम्हाला म्हणायचं? गाणं म्हणत नाही काय, असं तिचं गाणं दिसत नाही. कसं होतं ते बरं, एखादं गाणं तुम्हाला डेडिकेट करता येईल कोणासाठी? ताईंच्यासाठी. ते माझं सगळं जीवनच आहे, तर तेव्हा विशेष नाही ना ते जीवनच. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी आहे, तुमचा राष्ट्रवादीत प्रवेश होतोय, तर या अनुषंगाने तुमचा राजकीय विरोध थांबतोय का? राजकारणामध्ये विरोध कमी करायचा असतो, थांबत नसतो कधी. अच्छा, कमी कमी करायचा असतो, म्हणजे जे काही ज्याच्यामुळे संघर्ष होणार नाही
निकोप वातावरण राहील आणि शेवटी राजकारण करायचं असतं लोकांच्या कल्याणाचं आणि विकासाचं राजकारण करायचं असतं. कोणाला जिरवायचं आहे, कोणाला थांबवायचं आहे, कोणाला अडवायचं आहे आपण कधीच करू नये, करणारांनासुद्धा कधी कोणी करू नये. आपण जेव्हा ह्या राजकीय तडजोडी करत असतो त्यातून आपल्याला एक विकासाची वेगळी दिशा संधी प्राप्त व्हावी हा एक उद्देश असतो पहिला उद्देश. दुसरा आणि दुसरा उद्देश या निमित्ताने एक स्पेस मिळते आपल्याला काम करण्याची, एक स्पेस मिळते. ती शोधण्याचा प्रत्येक राजकीय व्यक्तिमत्व कामच करत असतो आपल्याला कशी स्पेस मिळेल. आता मी अपक्ष असलो तर मग अपक्ष असले की आपल्याला स्पेस मिळत नाही, मग कुठेतरी आपल्याला व्यासपीठ घ्यावं लागतं. ते व्यासपीठासाठी म्हणून आपण आता हे राष्ट्रवादीमध्ये आपण निर्णय करतो. हे करत असताना यातून सामान्य कार्यकर्ते, माणसं, आपले लोक बरोबर काम करणारे काही इतर कार्यकर्ते या सगळ्यांच्या कामाला स्पेस मिळायला पाहिजे, कुठेतरी त्यांना न्याय मिळायला पाहिजे अनेक स्तरावरती. त्यासाठी आपण असले निर्णय करत असतो. यातून काही कोणी मला काही करावं, काहीतरी करणं पद द्यावं ही अशी मात्र अपेक्षा नाही आहे. आपला दिवसभराचा दिनक्रम कसा असतो? मला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, म्हणजे अगदी घड्याळाबरोबर रूपात मी काम करतो. अगदी सकाळी आता कितीचा गजर असतो आपला? पावणेपाचचा गजर असतो. पावणेपाचचा उठतो आम्ही बरोबर 5:30 आम्ही तिथं मोटरवरची गाडी घेऊन जातो फिरायला. तिथं गेले की कुणी घड्याळ लावा 5:30 म्हणून. अगदी करेक्ट. अगदी तर घरी आमच्या गाडीवर मी परत आलो की कोणी घडायला लावं 7:00 बरोबर. अगदी त्यानंतर 10:30 बरोबर सगळं तयार असते जेवण वगैरे. 10:30 बरोबर जेवण करतो. जेवण 10:30 करून बाहेर पडलो की मग आपलं बाकीचं कामकाज करून संध्याकाळी होता होईल थोडं लवकरात लवकर. आपलेसुद्धा काही कार्यक्रम वगैरे असे असावेत की निदान आपण 9:30 घरी आलं पाहिजे. इतर वेळेला मोकळं असेल तर 8:30 घरी येतो जेवणे. आणि जेवणानंतर मग सांगितलं गव्हर्नमेंट परिषद. मग आपल्या कुटुंबासाठी घरातले नियम सांगितले की एकत्र जेवणे किंवा वेळ 9:00 आधी घरी येणे. तर असं कधी की तुमच्या मुलांच्या बाबतीत किंवा नातवंच्या बाबतीत कुणीही तुमचे हे नियम मोडलेत तर तुमचं फायरिंग होतं का? नाही नाही, फायरिंगपेक्षा नियम असा वेगळ्या पद्धतीने आपण त्याची अंमलबजावणी करतो. तुम्हाला जायचं कुठं असेल तर घरी सांगा. तुम्ही दादा कुठं जेवायला जायचं आहे बाबा मी आज जेवायला नाही आहे मला पुढे जाय. मी सुद्धा स्वतःला आम्ही माफ करत नाही की आपल्याला नाही आज जेवायला कुठेतरी बाहेर जातो ना आपण अगून सांगायचं आपण. नाही तर त्याची शिक्षा केलं तर सगळं दुसऱ्या दिवशी सगळं आपणच खायचं. अच्छा, म्हणजे अजूनही होतं असं शिळं तुमच्या घरी सकाळी दिलं जातं? दिलं जातं नाही, आम्ही मागून घेतो. आपली चूक आहे, आपली चूक आहे. आपण रात्री जेवायला येणार नाही सांगायला पाहिजे. आपण सांगितलं नाही काय असं ते द्या. कुठल्याही परिस्थितीत अंड्या वाया जाऊ नाही. आणि कोणी मग घरात उष्ट वगैरे कोणी ठेवत नाही आमच्या. ते संस्कार सगळे जे आहेत ते काय 100% आहेत. कोणी अन्न वाया घालवणार नाही, कोणी गोष्ट ठेवणार नाही, आतताईपणा करणार नाही, आदळ आपण कोणी करणार नाही. हे त्याचे त्याचे संस्कार त्यांनी केलेले आहेत. अगदी शांत वातावरण घरामध्ये असतं. सगळ्यांनी जेवायचं म्हणलं तर आपापले काय असेल ते ताटं वाट्या इकडं तिकडं जनतेनं आपापले घ्यायचं करायचं प्रत्येकानं घ्यायचं सगळे 100% 100%. मुलांनीसुद्धा कुठं असले नातं ऋतू आमचेसुद्धा कुठं काय ते फेकून दिले केले अजिबात नाही चालणार. अजिबात नाही चालणार. आदर्श कुठून म्हटलं तर आयुष्य कुठेतरी घड्याळाच्या काठीवरती फिरत असताना आज तुम्ही घड्याळाच्या वाटीवरती चाललाय आणि त्या वाटेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नक्की, थँक्यू व्हेरी मच. चांगलं आहे कुठल्याही बाई बोला. चांगलं तुम्हाला एक सरप्राईज आम्ही देणार. 40 वर्षाचा संसार तुम्ही केलात. संसारात खूप सुख दुःख खूप वेगवेगळे अनुभव घेतले आणि कधीतरी तुम्हाला म्हणजे मुलांचं रमला त्याच्यानंतर नातवंडारी येतात. एकमेकांच्यासाठी खरं तर खूप कमी वेळ तुम्ही एकमेकांना दिला. किंवा कशी आहेस, बरी आहेस का, विचारपूस करणे किंवा प्रेम व्यक्त करणे हे होत नाहीये. म्हणजे खरं तर नवऱ्याने जेवलीस का किंवा बरी आहेस का हे विचारणं सुद्धा बायकोच्या दृष्टीने प्रेम व्यक्त करणे, पण ते तुम्ही तुमच्या व्यापातून ते तुम्हाला नाही शक्य झालं. तर आज खरं तर वज्रधारीच्या ह्या माध्यमातून एक असं आहे की मी खरं भाऊंना एक फूल देते की ते तुम्ही ताईंना द्यायचं आणि तुमचं प्रेम व्यक्त करायचं. व्हॅलेंटाईन डे स्पेशल करतो. तर व्हॅलेंटाईन डे कधी तुम्ही साजरा केला नसेल पण या अनुषंगाने वयात 40 वर्षाच्या संसाराचा व्हॅलेंटाईन डे साजरा. प्रेम दाखवून हे करून व्यक्त करण्यापेक्षा अंतकरणातनं प्रेम करावं. आता तुम्ही सांगता मग गुलाबाचं फोन देतो पण आयुष्यभर त्यांना प्रेम मी देत आलो, त्याचं मान सन्मान ठेवत आलो. पुढच्या आयुष्यामध्ये सुद्धा असंच त्याच्या पद्धतीने प्रेम देत राहील. त्या पद्धतीने प्रतिमा गुलाबाचा फोन दिलेला आहे. असंच माझ्या सदैव तुमचं प्रेम. ठीक आहे, 100% धन्यवाद.
व्हॅलेंटाईन डे खरं तर तरुणांसाठी असं समजला जातो, पण आज वेगळ्या पद्धतीने 40 वर्षाचा संसार एक आदर्श जोडी, आणि मगाशीच म्हणायला पाहिजे आदर्श राजा राणीसारखं तुम्ही संसार केलात, आणि अशा जोडीला तुम्हाला व्हॅलेंटाईन डेच्या म्हणजे खरंच प्रेम दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, आणि असेच खरं तुम्ही आयुष्याची 100 एकत्रितपणे करावी, तुमच्या लग्नाचा 100 वाढदिवस तुम्ही एकत्रित साजरा करावा अशी मी अपेक्षा करते, आणि खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा.